जब शहर हमारा सोता है, जीवन साला पागल हाती, वो सुहाने दिन आशिकाने दिन, रात है नशे में हायरे रुपयों की भरमार, साथ में नवी चवन्नी जैसे गाने गाकर दर्शकों को हंसने और झूमने पर मजबूर करने वाले फिल्म जगत की अभिनेता, गायक और लेखक पीयूष मिश्रा और उनकी बैंड बलिरामान ने खास सार महोत्सव की शाम में चार चांद लगा दिए। बलिरामान के जरिए पीयूष मिश्रा ने अपने खास अंदाज में कभी समाज के हालात पर तंज कसने वाली, कभी मजाकिया अंदाज में तो कभी इमोशनल कमेंट करने वाली कविताएं पेशकर फैंस को मंत्रमुग्ध कर दिया। शुरुआत में पीयूष मिश्रा ने उस रात शहर में खून की बारिश आई रही इस कविता से लोगों को आज की स्थिति से अवगत कराया। उन्होंने कहा कि लोग पुरानी कहानियां किससे गाने भूल गए हैं। उन्होंने पुराने दिनों की यादों को ताज़ा करते हुए कविताएं और गाने गाकर सभी की उन पुरानी यादों को ताज़ा कर दिया। पीयूष मिश्रा ने अपने गानों और कविताओं के माध्यम से मुंबई में कलाकारों के संघर्ष और वहां की चकाचौंध को लेकर तंज भी कसा। खासदार महोत्सव में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर, सांसद कृपाल तुमाने मुख्य रूप से उपस्थित थे। देवेंद्र जी का मी का है नहीं कस मनू शकतो, अपन खर मे आज देशभरा मधे आज अपने विभाग मध्यमातून देखील जे का इन्फ्रास्ट्रक्चरच काम उभ करता है। एक राज्यामध्ये मोठं रस्त्यांचं जाळं निर्माण करता है, हे आवश्यक आहे। राज्याच्या देशाच्या म्हणजे विकासासाठी आपलं फार मोठं योगदान आहे। तर मला आठवत आहे की मला MSRDC जेव्हा दिलं, आठवण सांगतो छोटीशी, पर 6,500 कोटीमध्ये खड्ड्यामध्ये म्हणजे लॉसमध्ये असलेलं खातं होतं। मला त्यावेळी सांगितलं गडकरी साहेबांनी चालवलेलं आहे, पण गडकरी साहेबांनी तेवढे प्रकल्प केले मुंबई पुणे एक्सप्रेस बाळासाहेबांच्या संकल्पनेना गडकरी साहेबांनी केला, मुंबईत 55 उड्डाणपूल बांधले, त्यावेळेस लोक म्हणत होते कशासाठी, पण आज तेही गडकरी साहेबांनी बांधलेले उड्डाणपूल त्यावेळची त्यांची दूरदृष्टी आज ते उपयोगी पडतात, आज ते उपयोगी पडतात। आणि मला तेव्हा देवेंद्रजी म्हणाले, मी म्हणालो MSRDC डब्बा डब्यात गेलेलं खातं आहे, मी काय इथे काम करू शकत नाही। मला देवेंद्रजी म्हणाले, शिंदे साहेब बघा लक्षात ठेवा, तुम्ही आता MSRDCला एवढं मोठं करू आपण की तुम्ही MSRDC सोडणारच नाही। आणि खरंच देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस, गडकरी साहेब MSRDCच्या माध्यमातून नागपूर मुंबई समृद्धी हायवे आपण केला, अनेक प्रकल्प केले। असं समाजामध्ये केवळ आर्थिक प्रगतीची होऊन चालणार नाही, तर समाजामध्ये सांस्कृतिक प्रगती पण झाली पाहिजे या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन होतं। मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, आमचं 8वं वर्ष आहे, यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत, मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, परवा श्रेया घोषाल यांचा कार्यक्रम झाला, हे तर भरलंच होतं, पण बाहेर 40,000 लोक होते आणि शेवटी लाठीचार्ज करायची वेळ इथे आली इतकी संख्या होती। अक्षरा सिंग, अदनान स्वामी, बेनी दयाल, गीत रामायण, संविधान शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर, नंतर सचेत परंपरा, बल्ली मारन, पीयूष मिश्रा यांचा आज कार्यक्रम आहे, नंतर गजानन महाराजांच्या जीवनावरचं नाटक, तुकडोजी महाराजांच्या जीवनावरचं नाटक, श्रेया घोषाल आणि आता मिका सिंग याने पूर्ण आनंद घेतात। या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक मूल्य याची एक प्रकारची जोपासना होते। आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। गेल्या 8 वर्षामध्ये देवेंद्रजी दरवर्षी या कार्यक्रमाला येतात आणि त्यांची पण उपस्थिती या कार्यक्रमामध्ये असते। सर्व भाषा, साहित्य, संस्कृती, कला, रामायण, महाभारत यापासून अनेक प्रकारची वेगवेगळी गीतं जी असतील, वेगवेगळी महानाट्य असतील, ती पण अल्लींनी सादर केली आणि या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद भरपूर प्रमाणावर लोक घेत असतात। आज आपण या कार्यक्रमात इथे उपस्थित आहात, आम्ही आपल्याला विनंती केली होती, आज अनायसे आपण या नागपूरला आलात आणि याही कार्यक्रमाला उपस्थित झाला, याबद्दल खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने मी आपले आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। देवेंद्रजी आमच्यातलेच आहेत,
त्यांचा दरवर्षी सगळ्या कार्यक्रमात सहभाग असतो, पण आजही ते या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत करतो. पुन्हा एकदा सगळे आमदार खासदार हे अनेक कार्यक्रमाला येतच असतात. विशेषतः आज महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित पण या ठिकाणी आले आहेत. सगळे आमदार इथे या ठिकाणी आले आहेत. सरकारी अधिकारी आलेले आहेत. NIT चे चेअरमन आहेत, कलेक्टर आहेत, जिल्हा परिषदच्या CO आहेत. आणि त्यांचंही पण मी मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमात आपण आल्याचा आपण आनंद घ्यावा अशी विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. लाडके नेते आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरू झाला ते आदरणीय नितीनजी गडकरी महा, ज्यांच्या कार्यक्रमाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी अतिशय उत्सुक आहोत असे पियुष मिश्राजी, खासदार कृपाल तुमानेजी, आमदार जयस्वालजी, माजी आमदार प्रणय फुकेजी, आमदार प्रवीण दटकेजी, श्रीपाद अपराजितजी, आज खऱ्या अर्थानं आपल्या नागपूरच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग या महोत्सवाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि विशेषतः या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं सगळ्यात महत्त्वाचं काही प्रिन्सिपल असेल तर देशातले उत्तमात उत्तम कलावंत या ठिकाणी येतात, त्यांचे परफॉर्मन्स तर आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याच स्टेजवर स्थानीय कलावंतांना देखील या ठिकाणी वाव मिळतो, त्यांचे कलागुण दाखवता येतात, त्यांना तो मंच उपलब्ध होतो. त्यामुळे मला असं वाटतं की स्थानीय कलावंतांकरता देखील हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा महोत्सव आहे. आणि आज तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की पियुष मिश्राजी बल्ली मारन आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहेत. पियुष जी, मैं आपका भी बहुत बहुत स्वागत करना चाहता हूँ. और मैं ये कहना चाहता हूँ कि आरंभ है प्रचंड, ये जो गाना आपने प्रस्तुत किया ये देश का संघर्ष का एंथम बन गया है. इतने सारे बड़े बड़े कलावंतों को, कलाकारों को सुनने का, देखने का मौका हमको मिलता है, इसलिए उनका बहुत बहुत आभार व्यक्त करते हुए अपने शब्दों को विराम देता हूँ. जय हिंद. कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.